स्वाभिमानीचा दोन दिवस ऊसतोड बंद आंदोलन सुरू आहे, कारखाने सुरू ठेवल्यास संघर्ष होणार, राजू शेट्टी यांनी इशारा दिलाय. शेतकऱ्यांना दोन टप्प्यात एफआरपी देण्याऐवजी एक रकमी देण्याची मागणी करण्यात आली. ऊसाला मिळणाऱ्या एफआरपीच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दोन टप्प्यात एफआरपी देण्याऐवजी एक रकमी देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिलाय. यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी आणि शुक्रवारी असे दोन दिवस स्वाभिमानीने ऊसतोड बंद आंदोलन पुकारले. दरम्यान या दोन दिवसात जर कारखाने सुरू ठेवले तर संघर्ष होणार असल्याचा इशाराही राजू शेट्टी यांनी दिलाय. स्वाभिमानीचं दोन दिवस ऊसतोड बंद आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांना दोन टप्प्यात एफआरपी देण्याऐवजी एक रकमी देण्याची मागणी होती आहे.